स्वागत. पुढची बातमी पाहूयात. गेल्या वर्षी उल्हासनगर महानगरपालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाईलची चोरी करताना भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, मात्र महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. नगरसेवकाला निलंबित करण्यासाठी शहरात मुंडन आंदोलन करण्यात आलं. उल्हासनगर महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे सार्वजनिक बांधकाम विभागातील कपाटातून फाईल चोरी करताना सीसी फुटेज मध्ये रंगेहात पकडले गेले होते. गेल्या वर्षी महानगरपालिकेच्या वतीनं त्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना अटकही केली होती. त्यानंतर महिनाभर ते जेल कस्टडीत होते. जामिनावर सुटून आल्यावर आपल्या नेत्यांबरोबर उठणं बसणं ते करू लागले. त्यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी महापालिकेच्या अधिनियमाच्या कलम 10 तरतुदीनुसार त्वरित अपात्र घोषित करण्यात यावे या मागणीसाठी अन्यायविरोधी संघर्ष समितीने अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी उल्हासनगरीत सुभाष टेकडी येथे मुंडन करून शासनाचा आणि भाजपाचा जाहीर निषेध केला आहे. या मुंडनसाठी आम्ही जो विषय निवडलेला आहे तो भाजपाचे स्वीकृत नगरसेवक जे गेल्या 13 महिन्यापूर्वी फाईल चोरी करताना रंगात पकडले गेले होते, त्यांचं सी सी फुटेज देखील आहे. असं असताना ना भाजपने त्याला पक्षातून निलंबित केलं, ना महापालिका आयुक्तांनी महापालिका अधिनियम 1949 कलम 1 फ याच्या अन्वये तो अपात्र ठरतो, त्याला अपात्र घोषित करावं. या दोन मागण्यांसाठी आम्ही आंदोलन आजचं केलेलं आहे. वास्तविक अच्युत हांग यांचं नाव इतकं बदनाम आहे की आत्ता जे आयुक्त आले त्यांनी अच्युत हांगे यांचे सर्व कार्यादेश आणि कॉन्ट्रॅक्ट थांबवलेले आहेत. ह्याच्यावरनं त्यांची विश्वासार्हता दिसून येते. अशा व्यक्तीने शीतलानी नावाच्या अधिकाऱ्याला सांगून प्रदीप रामचंदानी यांनी फाईल चोरी केलीच नाही अशा प्रकारचं काहीतरी प्रमाणपत्र न्यायालयात बचाव करण्यासाठी दिलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. तर तसं जर असेल तर आम्ही न्यायालयात पण त्यांना आव्हान देऊ. आम्ही हे जे मुंडन केलेलं आहे ते प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे आणि लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरी करून आम्ही केलेलं आहे. हे मुंडनमधून आम्ही दोन लोकं मुंडन करीत आहोत. त्याचे जे केस निघतील त्याचे आम्ही 4 पार्सल बनवणार आहोत. एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले आयुक्त सुधाकरराव देशमुख आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना ते भेट म्हणून पाठव